आणि थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत. विधान परिषदेचा निकाल लागला त्यानंतर महायुतीचं मनोबल जे आहे ते नेत्यांचं मनोबल उंचावलेलं आहे असं म्हणता येणार, कारण की 9 जागा निवडून आलेल्या आहे कमी मत आमदार असताना मतदार असताना. नाही, महायुती एकसंघ राहिली. एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचे 11 पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढल्यामुळं हा मोठा विजय महायुतीला मिळालेला आहे. पुढच्याही काळामध्ये महायुतीचं सरकार एकसंघप्रमाणे एकसंघ पद्धतीने राहून येईल आणि महायुती ही पुन्हा सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने येईल. आता किती सीट येतील काय येतील तर हे भविष्यकर्ते सांगतात आहे, काही सर्वे येत आहे, काही कुणी सांगतात आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जे काही काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आहे, अजितदादाच्या सरकारने केलं आहे, हे जे काम समाजाकरता झालं आहे, शेतकरी शेतमजुराकरता ज्या योजना राज्य सरकारने केलेलं आहे, यातनं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल. महाराष्ट्राची जनता ही मोदीजी आणि एकनाथजी हे डबल इंजिन जे सरकार आहे, कारण जनतेला हे माहिती आहे, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं. चुकीनं जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रातल्या योजना ते बंद करतील, केंद्रातल्या मोदीजींच्या योजना बंद करतील. जसं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या साऱ्या योजना उद्धवजींनी बंद केल्या होत्या. आता समजा जर चुकीचं मतदान गेलं महाविकास आघाडीला तर लाडली योजना बंद करतील, लाडली बहीण योजना बंद करतील, त्यानंतर सिलेंडरची योजना बंद करतील, गरीब माणसाचं अन्न बंद करतील. त्यामुळं मला असं वाटतं की महायुती आणि केंद्रातलं सरकार हे डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे आहे. 14 कोटीचा हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुती आणि एनडीएचं सरकार डबल इंजिन सरकारच जनतेचं भलं करू शकतं हे महाराष्ट्राच्या जनतेला कळतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की महायुतीचं सरकार हे राज्याच्या भल्याकरता काम करणार आहे.